महाराष्ट्रातील पश्चिमघाट प्रदेशात मुसळधार पाऊस होत असून सीमाभाग असलेल्या बेळगाव जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब वाहत आहेत. कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने धरणातील पाणी बाहेर सोडण्यात आले आहे. कोयना धरणातून शुक्रवारी सकाळी 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून आणखीन 20,000 क्युसेक पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्याने नदी पात्रातील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले असल्याने पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्या कारणाने प्रवाहाला सामोरे जाण्यास जिल्हा प्रशासनाने सर्व सिद्धता केली आहे. ब्युरो रिपोर्ट, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.